18 सप्टेंबर 2020 रोजी पवनी तालुक्यातील रुयाड सिंधुपुरी येथील क्रीमलाइन डेअरी फूड लिमिटेड येथे कार्यालयातील सहाय्यक आयुक्त देशपांडे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी नंदनवार मानवतकर व श्रीमती देशपांडे यांनी भेट देऊन तपासणी केली असता तेथील संकलित केलेल्या गायीचे दूध हे मीठ मिश्रित भेसळयुक्त आढळून आले, त्यामुळे सदर साठ्यातून नियमित नमुने घेऊन उर्वरित 1124 लिटरचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच अतुल डेअरी फार्म पहेला ही पेढी विनापरवाना व्यवसाय करीत असल्याने सदर पेढीस परवाना प्राप्त होईपर्यंत अन्य व्यवसाय थांबवण्याचे आदेश देण्यात आले. सदरची कारवाई ही सहआयुक्त सीबी पवार यांच्या नेतृत्वाखाली व सहाय्यक आयुक्त देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच यापुढे देखील अशा प्रकारची दूध भेसळी विरुद्ध विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त भंडारा यांनी कळवले आहे. बीएस क्राइम इंडिया न्यूजच्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब वेबसाइट फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा. तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच गुगल प्ले स्टोर वरून बीएस क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा.